तुमच्या सरकारामुळे व्यंकटेशला गाव सोडावं लागलं असणार. तुमच्या त्या सरकारने जे काही प्रताप करून ठेवले त्याचा जाप गाव व्यंकटेशला विचारणार ना. फार पूर्वपात चालत आलंय हे. त्या सरकारने सुद्धा असा ताबा मिळवला या वाड्यावर आणि पैसे दागिने घेऊन होऊन गेला. मला हे कळत नाही ही बाई अचानक कुठून आली रे आणि स्वतःला वाड्याची मालकीण मानते. ही बाई नक्की कोण आहे, कुठून आली आहे याची माहिती मिळवली पाहिजे. माझ्या वाट्याला जाऊ नका. हे बघा माझ्या वाट्याला जाऊ नका. जा तुम्ही. अजून तू इथेच? आता निघणार कधी? पोहोचणार कधी तू? अरे डॅड, जाण्याकरता जाण्याकरता किमान तिचा फोटोग्राफ तर पाहिजे ना. संधीच मिळत नव्हती, आत्ता फोटो काढलाय मी, बस निघतोच बँक. नको नको, आता तू निघू नकोस. अरे आत्ताच म्हणायला उशीर होतोय आणि आता म्हणतोस. नाही नाही, काय रात्रीच्या वेळी तालुक्याची मंडळी भेटणार नाही, तेव्हा एक काम कर, उद्या सकाळी निघ. पण आत्ता जातो ना, म्हणजे सकाळी काम लवकर. नको, रात्रीचा प्रवास नको. त्या गावामध्ये शत्रू कोण आहेत, मित्र कोण आहेत काही कळे नसं झालं. मला तर अगदी एकटं असल्यासारखं वाटतंय. आत्ता निघायचं नाही, उद्या सकाळी निघ. मम्मी, बरं झालं तू आलीस. सज्जन अरे, इथे रात्रीचं इथं काय करतोयस तू? मला व्यंकटेश मामाला भेटायचंय. कसं करून व्यंकटेश मामाला? अरे पण ते नाही आहेत इथं. कुठे गेले ते? की नाही ते बाहेर गावी गेलेत वसुलीसाठी. बाहेर गावी गेलेत? हा. कधी येणार? कधी येणार? कधी कधी येणार? म्हणजे 10-15 दिवस लागतील म्हणून सांगून गेले. दहा 15 दिवस तोपर्यंत गावातले लोक मला पाडून खाते. व्यंकटेश मामा, त्या वाड्याचे कागदपत्र कुठे गेले? शेताचे नाही आहेत, वाड्याचे नाही आहेत. कुठे ठेवले ताकदानी सगळे डॉक्युमेंट्स? काहीच कसं सांगितलं नाही त्यांनी. आम्ही कधी लक्ष घातलं नाही, कधी विचारलं नाही, अकादांना कधी मदत केली नाही. खरं म्हणजे आम्ही त्यांना मदत करू शकत होतो, पण नाही, तसा आम्ही प्रयत्नही कधी केला नाही. अकादा सांगत होत्या कोणीतरी जबाबदारी घ्या, पुढे या, पण कोणी पुढे आलं नाही. म्हणून अक्कादा निघून गेलाय का? आम्हाला वाड्यावरच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी? अक्कादा
असं असेल ना तर हा धडा वाड्याला खूप महाग पडतोय हो। अरे काय झालं, कोणी केलं, कोणी केलं? सतीश, सावित्रीबाईंनी, भागीरथी, अजिंक्य, अरे काय झालं, सांग काय झालंय मला, सांग अरे काय झालंय, काय झालंय, काय झालं, अरे कोणी केलं सांग ना मला, कोणी केलं, काय सांग सतीश, कोणी केलं मला, मला सांग कोणी, कोणी अजिंक्य, काय झालं बाबा, काय झालं, अरे देवा, अरे काय झालं ना, दादा कोणी केलं सांग ना, कोणी केलं, देवा अरे कुठल्या जन्मीची शिक्षा देतोस ही, काय पाप केलंय आम्ही, का माझ्या कुटुंबाच्या अशी वाताहत करतोस रे, का माझ्या मुलांच्या मागे लागलंयस? पहिली ते फक्त सतीशच्या मागे नाही लागलेत, आमच्या सगळ्यांच्या वाड्याच्या पाठी लागलेत ती मंडळी। त्याच्या मागे ती बाई, आपण काय हवंय त्या कैदाशिणीला, तिला हवाय या वाड्याचा सत्यानाश, दिवलकर कुटुंबियांचा सत्यानाश हवाय तिला। आपण का का भाऊजी काय आपण केलंय तिचं वागणं, तेच तर शोधण्याचा प्रयत्न करतोय मी। अजन अरब तुला कसं कळत नाही, व्यंकटेश खोत नाही आहे तिथे, तू जा इथं। मी जाणार नाही इकडनं, मी तुमच्यामुळे सगळं हे केलं की नाही, तुमच्यामुळे अडकलोय, मी इकडनं जाणार ना, मी इथे जाणार। तुला कसं कळत नाही रे, हा तू इथं राहिलास तर तुला बी त्रास होईल आणि आम्हाला बी त्रास होईल, गावातल्या लोकांना ओळखतोस ना, काय होईल माहिती आहे का? सगळं मम्मी मी तुमच्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात अडकलोय, मी इकडनं जाणार नाही। तुमच्यामुळे ह्या प्रकरणात अडकलास तू? आम्ही सांगितलं होतं त्या फॉरेनच्या नटवीच्या प्रेमात पडाया, त्या अजिंक्यला वाटेतून बाजूला करायला म्हणून आम्ही मदत केली नव्हती तुला, आणि आता आम्हालाच फसवाय बघतोयस वय। हे बघ व्यंकटेश खोत नाही भेटणार तुला, जा काय करून घ्यायचं ते करून घे, मम्मी मी तुझ्या पाया पडतो, मी ना हवं तर तुझ्या घरातली धुडं भांडी करीन आणि गपचूप एका कोपऱ्यात पडून राहीन, मी कोणाला काही सांगणार नाही, चुकलो मी, मी उगीच बोललो, मी असं काही करणार नाही, मला इथे राहते ना मम्मी, मी जाणार नाही। सज्जन साईट ना, मी जाणार नाहीच। तू जाणार नाही? हे बघ उगाट डोसक्यात जायचं काम नाही, मुकाट्याने सांगतीये, नाहीतर अंगावर हात टाकला म्हणून समद गाव गोळा करीन। निघ म्हणते ना, आधीच गाव तुमच्या विरोधात आहे आणि तू इथं सापडलास ना तर काय होईल माहित आहे ना, निघ। ठीक आहे आता जातोय मी, पण माझे पण दिवस येतील ते जा म्हटलं ना, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा इथे आलास ना तर गाठ माझ्याची हाय, निघ इथं।